कोलिजन नंतरची जी काही वेलोसिटी आहे त्या वेलोसिटी वरचे काही एग्जांपल पाहणार आहोत। तर त्यामधला जो फर्स्ट एग्जांपल आहे, फर्स्ट एग्जांपल आपल्याला दिलेले अ बॉडी ऑफ मास 3 किलोग्राम ट्रॅव्हलिंग विथ वेलोसिटी 5 मीटर पर सेकंड। एक बॉडी जी आहे, ते बॉडीचं मास जे आहे ते मास आहे 3 किलोग्राम आणि त्याची तुम्ही ज्यावेळेस ट्रॅव्हल करते, ट्रॅव्हल करत असताना त्याची जी काही इनिशियल वेलोसिटी आहे ती इनिशियल वेलोसिटी आहे 5 मीटर पर सेकंड। कोलाइड्स हेड ऑन एंड इलास्टिकली विथ अ बॉडी ऑफ मास 2 किलोग्राम। ज्या वेळेस ते काय करू राहिलेले, हेड ऑन कोलिजन करू राहिलेले दुसऱ्या बॉडीसोबत, ते दुसऱ्या बॉडीचे जे काही मास आहे ते मास आहे 2 किलोग्राम आणि त्याची जी काही वेलोसिटी आहे ती वेलोसिटी आहे 5 मीटर पर सेकंड इन अपोजिट डायरेक्शन। अपोजिट डायरेक्शन ला त्याची वेलोसिटी आहे 5 मीटर पर सेकंड। द वेलोसिटी ऑफ सेकंड बॉडी आफ्टर कोलिजन, त्याची जी काही वेलोसिटी आहे सेकंड बॉडीची, ती सेकंड बॉडीची वेलोसिटी आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायला हवी। तर ठीक आहे, यासाठीचा आपण एक फॉर्म्युला पाहिला होता आफ्टर कोलिजनचा, V1चा आणि V2चा। आपल्याला शक्यतो आता V2ची तर काही गरज नाही, आपल्याला सेकंड बॉडी म्हणजे आपल्याला फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला लागेल सेकंड बॉडीचा। तर सर्वप्रथम आपण V1 लिहूया, पहिलेची मास, पहिल्याचं मास जे आहे ते आहे 3 किलोग्राम, सेकंडचं मास जे आहे ते आहे आपलं 3, त्याची वेलोसिटी आहे आपली 5 मीटर पर सेकंड। त्यानंतरचं सेकंडचं मास आहे ते सेकंडचं मास दिलेले आहे 2 किलोग्राम आणि त्याची वेलोसिटी दिलेली आहे आपल्याला 5 मीटर पर सेकंड। आणि आपल्याला V2 जो आहे तो V2 आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायला लागतो। या ठिकाणी आपल्याला ऑप्शन पण दिलेले आहे 0 मीटर पर सेकंड, 5 मीटर पर सेकंड अँड लास्ट वन इज 7 एंड 9 मीटर पर सेकंड। तर वेलोसिटी V2चा जो काही फॉर्म्युला आहे तो वेलोसिटी V2चा आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला मी मागच्या व्हिडिओ मध्ये दिला होता, तो जो फॉर्म्युला आहे तो आहे आपला 2m1 प्लस m2 याला आपले q1 प्लस m2 मायनस q1 m2 मायनस m1 डिवाइडेड बाय m1 प्लस m2 आणि हा आहे आपला v2। एक गोष्ट लक्षात ठेवा, जे दुसरी बॉडी आहे ती दुसरी बॉडी अपोजिट डायरेक्शन ला आहे, अपोजिट डायरेक्शन ला असल्यामुळे ही जी व्हॅल्यू आली ही व्हॅल्यू येते आपली v2 ची निगेटिव्ह। तर यामध्ये आपण आता पुट करू, व्हॅल्यू जी आहे ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करू, 2 मल्टिप्लाय बाय m1 2 इंटू 3 डिवाइडेड बाय m1 प्लस m2 3 प्लस 2 याला मल्टिप्लाय बाय u1 u1 ची व्हॅल्यू आहे आपली या ठिकाणी प्लस m2 जो आहे तो m2 आहे आपला 2 मायनस 3 डिवाइडेड बाय m1 प्लस m2 3 प्लस 2 आणि याला मल्टिप्लाय बाय u2 आहे, u2 ची व्हॅल्यू आहे आपली या ठिकाणी, याला सॉल्व केल्यानंतर किती 6 डिवाइडेड बाय 5 या ठिकाणी 5 मल्टिप्लाय बाय 5 प्लस हे 2 मायनस 3 हे मायनस 1 डिवाइडेड बाय 5। आता हे अपोजिट डायरेक्शन आहे म्हणून या ठिकाणी हा जो इंटू इन आपला मायनस, या ठिकाणी हा जो इंटू इन आपला मायनस, तर या ठिकाणी हा 5 कॅन्सल, हा 5 कॅन्सल, हे निगेटिव्ह कॅन्सल, हे निगेटिव्ह कॅन्सल, हा 5 कॅन्सल, हा 5 कॅन्सल, आपल्याजवळ उरले काय 6 प्लस या ठिकाणी 1 म्हणजे येईल आपला आंसर 7 मीटर पर सेकंड। म्हणजे आपला ऑप्शन नंबर 3 जो आहे तो आपला ऑप्शन नंबर 3 ऍक्युरेट आहे। तर ह्या पद्धतीने जो आहे तो आपण V2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो। जर आपल्याला V1 ची व्हॅल्यू दिली तर V1 ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो। तर या पद्धतीने हे जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आपण सॉल्व करू शकतो।